हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. लास्ट टू लास्ट संडेला विजन स्टडी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या इकॉनॉमिक्सच्या टेस्ट कंडक्ट करण्यात आल्या होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर 2 आणि भारतीय चलन व्यवस्थेवर 1 अशा टोटल 3 टेस्ट झाल्या होत्या. आय होप सगळ्यांनी या टेस्ट दिल्या असतील आणि चांगलं स्कोर केलं असेल. टेस्ट खूपच इझी होत्या. फक्त मग आजच्या लेक्चर मध्ये आपण या टेस्ट थोडस अनालिसिस करणार आहोत, क्वेश्चन्स आणि आन्सर्स डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल की आपण काय शिकलो आणि क्वेश्चन्सचं आन्सर कसं केलं जातं. ठीक आहे. आणि आय नो हे सेशन थोडस लेट येत आहे, टेस्ट होऊन बराच वेळ झाला आहे, पण थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे लेक्चर रेकॉर्ड करण्यात आलं नाही, पण यापुढे नीट कंटिन्यू होईल. ठीक आहे, तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. तर पहिला प्रश्न काय दिलाय इथे, खालील पैकी योग्य विधाने ओळखा. आपल्याला खाली 2 स्टेटमेंट दिले, त्या स्टेटमेंट मधलं करेक्ट विधान कोणतं आहे ते ओळखायचंय. पहिलं विधान दिलंय सर ओसबोर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, आरबीआयचे पहिले गव्हर्नर हे सर ओसबोर्न स्मिथच होते. पुढचं विधान दिलंय सर सीडी देशमुख हे आरबीआयचे दुसरे गव्हर्नर होते. तर हे आपलं सेकंड विधान चुकलेलं आहे. सर सीडी देशमुख हे आरबीआयचे तिसरे गव्हर्नर होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते. ठीक आहे, तर इथे नीट लक्षात ठेवा, आरबीआयचे पहिले गव्हर्नर हे ओसबोर्न स्मिथ होते, दुसऱ्या गव्हर्नरचं नाव आहे सर जेम्स टेलर आणि आरबीआयचे तिसरे गव्हर्नर सर सी डी देशमुख होते, तसेच पहिले भारतीय गव्हर्नर सुद्धा होते ते. म्हणजेच इथे आपलं फक्त ए विधान योग्य आहे, त्यानुसार आपला पर्याय क्रमांक फर्स्ट बरोबर आहे, फक्त ए. नंतर प्रश्न दुसरा आहे, खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. त्यामध्ये आपल्याला पहिलं स्टेटमेंट दिलंय आरबीआय चलनविषयक धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करते. आता हे स्टेटमेंट थोडंसं कन्फ्युजिंग सुद्धा वाटू शकतं. हे विधान अर्ध चुकीचं आहे आणि अर्ध बरोबर आहे. आरबीआय मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी तर करते, पण आरबीआय चलनविषयक धोरण ठरवण्याचं काम नाही करत. मग मौद्रिक धोरण ठरवण्याचं काम कोण करतं, तर 2016 साली आरबीआयचेच एका स्वायत्त संस्थेची स्थापना केली गेलेली मौद्रिक धोरण समिती. तर या मौद्रिक धोरण समितीद्वारेच सध्या भारतामध्ये मॉनिटरी पॉलिसी ठरवली जाते. म्हणजेच इथे आपलं हे पहिलं विधान चुकलेलं आहे. पुढे दुसरं विधान दिले चलनवाढ पूर्व नियोजित कक्षेत राहण्यासाठी मौद्रिक धोरणे आखणे आवश्यक असते. हे बरोबर विधान आहे, कारण की कोणत्याही अर्थव्यवस्थेत जास्त चलनवाढ होऊ नये किंवा महागाई कंट्रोलमध्ये करण्यासाठी मौद्रिक धोरण ठरवणं आणि अप्लाय करणं हे नेसेसरीच आहे. तिसरं विधान दिले भारत सरकारच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी आरबीआयने उचलली आहे. तर हे विधान सुद्धा योग्य आहे. आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचे जे काही खर्च असेल, जे काही एक्सपेन्सेस असतील, त्याची पूर्ण जबाबदारी कोण उचलतं, जे काही व्यवहार केले जातात इंडियन गव्हर्नमेंट कडून, त्याचा सगळं जबाबदारी आरबीआय कडून उचलली जाते. म्हणजेच इथे आपलं बी आणि सी हे 2 विधान बरोबर आहेत आणि पहिलं चुकलेलं आहे, त्यानुसार इथे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. प्रश्न तिसरा आहे, खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. त्यात आपल्याला पहिलं ऑप्शन दिले आरबीआयच्या मध्यवर्ती संचालक मंडळात 1 गव्हर्नर आणि 3 डेप्युटी गव्हर्नर असतात. तर इथे आरबीआयच्या मध्यवर्ती संचालक मंडळात म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये 1 गव्हर्नरची नेमणूक केली जाते, पण डेप्युटी गव्हर्नरची संख्या किती असते, तर 4 असते. आता सध्या आरबीआयचे कोण कोण आहेत डेप्युटी गव्हर्नर, एक म्हणजे NS विश्वनाथन, दुसरे आहेत डॉक्टर विरल आचार्य आणि तिसरे आहेत बीपी कानुंगो. आता याच वर्षी SS मुंद्रा यांच्या जागी चौथ्या डेप्युटी गव्हर्नरची नियुक्ती झाली आहे. तर काय आहे त्यांचं नाव ते कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. नंतर बी दिलेला आहे भारत सरकार 3 वर्षांच्या मुदतीसाठी गव्हर्नरची नेमणूक करते. तर हे योग्य आहे, इंडियन गव्हर्नमेंट आरबीआय वर गव्हर्नरची नेमणूक करते 3 वर्षांसाठी. पुढचं ऑप्शन आहे 4 सप्टेंबर 2016 पासून डॉक्टर उर्जित पटेल यांची 23वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे. आता उर्जित पटेल यांची 4 सप्टेंबर 2016 रोजीच नियुक्ती झालेली आहे, पण ते आरबीआयचे 23वे नाही तर 24वे गव्हर्नर आहेत. आणि 23वे गव्हर्नर कोण होते, रघुराम राजन. रघुराम राजन यांचाच पिरियड संपल्यानंतर, त्यांचं सर्व्हिंग पिरियड संपल्यानंतर उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच इथे आपलं फक्त ब विधान योग्य आहे, बी विधान योग्य आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. ठीक आहे.
पुढचा चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आरबीआयची संशोधन संस्था कार्यरत नाही? तर इथे सिटीजची नावं दिली आहेत आपल्याला खाली, आणि त्या सिटीज मध्ये कोणकोणत्या ठिकाणी आरबीआयच्या संशोधन संस्था कार्यरत नाहीत ते सांगायचं. तर आरबीआयच्या अशा तीन संशोधन संस्था आहेत, एक आहे पुणे, मुंबई आणि हैदराबादला. पुण्याच्या संस्थेचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँक मॅनेजमेंट, मुंबईच्या संस्थेचं नाव आहे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च, आणि हैदराबादच्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी. ठीक आहे, म्हणजेच कुठे कुठे आहे? पुणे, मुंबई, हैदराबाद. तर मग यामधून बेंगलोर, न्यू दिल्ली आणि नोएडा या तीन ठिकाणी आरबीआयची कोणतीही संशोधन संस्था कार्य करत नाही, त्यानुसार आपला ऑप्शन क्रमांक सेकंड बरोबर आहे, बी, सी आणि ई. पुढचा प्रश्न आहे, श्री बी एन श्रीकृष्ण समिती कशाशी संबंधित आहे? तर आपल्याला खाली चार ऑप्शन दिलेत. पहिले दिले बँक बोर्ड ब्युरो, नंतर मौद्रिक धोरण समिती, नंतर आहे बाजार स्थिरीकरण योजना आणि मध्यवर्ती मंडळ समिती. तर जेव्हा आपण आरबीआयचा अभ्यास करत होतो, आरबीआयचा लेक्चर मध्ये आपण बघितलेलं श्री बी एन श्रीकृष्ण समिती बद्दल, तर श्री बी एन श्रीकृष्ण समिती यांनी भारतामध्ये मौद्रिक धोरण आखण्यासाठी मौद्रिक धोरण समिती असावी एक वेगळी अशी शिफारस केली होती. म्हणजेच या समिती कशाशी संबंधित आहे? तर मौद्रिक धोरण समिती. म्हणजेच इथे आपलं ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. आणि जे बँक बोर्ड ब्युरो आहे त्याची स्थापना करण्याची शिफारस श्री पी जे नायक समिती यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? आणि आपल्याला खाली चार ऑप्शन्स दिलेत, 1949 मध्ये, 1948, 1935 की 1952 मध्ये. आता आरबीआयची स्थापना ही 1934 कायद्यानुसार 1935 मध्ये झालेली, पण त्याचं जे नॅशनलायझेशन आहे ते 1949 मध्ये झालेलं. म्हणजेच इथे आपलं ए ऑप्शन करेक्ट आहे, 1949. पुढचा सातवा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. त्यातलं पहिलं ऑप्शन आपल्याला दिलंय, सुरुवातीला आरबीआयचे मुख्यालय कोलकाता येथे होतं. तर हे बरोबर आहे, जेव्हा 1935 ला आरबीआयची स्थापना केली गेली तेव्हा सुरुवातीचे 2 वर्ष मुख्यालय कुठे होतं? कोलकात्याला होतं, आणि नंतर मग मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलेलं. नंतर पुढे दिले, रिझर्व्ह बँकेच्या लोगोवर सिंहाचे चित्र आहे. आपण रिझर्व्ह बँकेचा लोगो बघतो त्याच्यावर गोल्डन कलर मध्ये एका प्राण्याचं चित्र आहे, तर ते कसलं आहे? वाघाचं आहे, सिंहाचं नाही. म्हणजे इथे आपलं बी विधान चुकलेलं आहे. सी दिलाय, आरबीआयचे मुख्यालय 1949 ला मुंबई येथे हलवण्यात आले होते. आताच आपण बघितलं 2 वर्षांनी लगेच, म्हणजे 1937 लाच आरबीआयचं मुख्यालय हे कोलकात्यावरून मुंबईला आणण्यात आलं होतं. म्हणजे इथे सी विधान सुद्धा अयोग्य आहे. लास्ट विधान दिले, अनुराधा बसू या आरबीआयच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर आहेत. आता अनुराधा बसू या डेप्युटी गव्हर्नर होत्या आरबीआयच्या, पण पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर के जे उदेशी आहेत. ठीक आहे, तर इथे नीट लक्षात ठेवा, पहिला महिला डेप्युटी गव्हर्नर आहेत, त्यामुळे जर आरबीआय वर प्रश्न विचारला गेला तर पहिला महिला डेप्युटी गव्हर्नर वर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे नाव लक्षात ठेवा, कोण आहेत त्या? तर के जे उदेशी. म्हणजे इथे आता आपले जे सी, बी आणि डी हे तीनही विधान चुकीचे दिसत आहेत, फक्त पहिलं विधान योग्य आहे. म्हणजेच आपल्याला ऑप्शन खालीलपैकी पर्याय क्रमांक एक बरोबर आहे, फक्त ए. आठवा प्रश्न आहे, खालीलपैकी आरबीआयच्या कोणत्या गव्हर्नरने भारताचे वित्तीय मंत्री म्हणून सुद्धा पद सांभाळलं आहे? हा एकदम सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर लगेचच समजेल असं आहे. काय काय ऑप्शन दिले आहेत तरी पण आपण बघून घेऊया. चार, अमिताभ घोष, प्रणब मुखर्जी, डॉक्टर मनमोहन सिंग की सीडी देशमुख. तर आता डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आधी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम केलेलं आणि नंतर भारताचे फायनान्स मिनिस्टर म्हणून सुद्धा सर्व्ह केलं होतं, आणि ते आरबीआयचे 1982 ते 1985 अशा 3 वर्षांसाठी गव्हर्नर होते. ठीक आहे, म्हणजे तिथे आपलं ऑप्शन सी बरोबर आहे, डॉक्टर मनमोहन सिंग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी रिझर्व्ह बँकेची कार्य कोणती आहेत? आता आपण लेक्चर मध्ये रिझर्व्ह बँकेच्या कार्यांचा चांगला डिटेल मध्ये अभ्यास केलाय, आता आपण इथे ऑप्शन्स बघूया. पहिलं दिलं, देशात स्वच्छ कागदी चलनाचा पुरवठा करते. हे विधान बरोबर आहे, आरबीआय देशामध्ये अर्थव्यवस्थेत भारताच्या कागदी चलनाचा पुरवठा करते, आणि स्वच्छ म्हणजेच काय? ब्लॅक मनी नाही, प्रॉपर विधिग्राह्य मनी. नंतर दुसरं आहे, देशात आर्थिक स्थैर्य निर्माण करते. हे योग्य विधान आहे, आरबीआय अर्थव्यवस्थेतलं पतन नियंत्रण करून, क्रेडिट कंट्रोल करून आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचं सुद्धा काम करते. तिसरं विधान दिलंय, रिझर्व्ह बँक इतर बँकांना बँकिंग सेवा पुरवते.
हे बरोबर आहे का? हाँ हे बरोबर आहे. रिझर्व्ह बँक बँकिंग सेवा पुरवते म्हणजेच काय, बाकीच्या ज्या बँक्स आहेत प्रायव्हेट बँक्स किंवा पब्लिक सेक्टर्स बँक यांचं रिझर्व्ह बँकेमध्ये अकाउंट असतं. म्हणजेच काय झालं, रिझर्व्ह बँक त्यांना एक प्रकारे बँकिंग सेवा पुरवते. म्हणजेच हे आपलं सी विधान सुद्धा योग्य आहे. नंतर दिले परकीय चलनाची व्यवस्थापक म्हणून कार्य करते. तर आरबीआय परकीय चलनाची व्यवस्थापक म्हणजे फॉरेन करन्सी आहे त्याचं व्यवस्थापक म्हणून सुद्धा कार्य करते. हे विधान सुद्धा योग्य आहे. म्हणजेच आपलं ABCD असे चारही विधान इथे योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला चारही स्टेटमेंट योग्य दिलेले आहेत, ए बी आणि सी आणि डी. ए बी सी आणि डी, ठीक आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीवरून आरबीआयची स्थापना करण्यात आली आहे. आता इथे काय प्रश्न विचारलाय, आरबीआयची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीवरून करण्यात आली आहे. तीन ऑप्शन दिलेत, हिल्टन यंग कमिशन, रॉयल कमिशन आणि जेम्स टेलर कमिशन. तर जेम्स टेलर कमिशन असं कोणतं कमिशनच नव्हतं. जेम्स टेलर हे आरबीआयचे दुसरे गव्हर्नर होते, ते आत्ताच आपण बघितलं. आणि राहिलं हिल्टन यंग कमिशन, तर हिल्टन यंग कमिशन या कमिशनच्या शिफारसीवरूनच आरबीआयची स्थापना केली गेलेली. आणि हिल्टन यंग कमिशनलाच दुसरं नाव आहे रॉयल कमिशन. म्हणजेच इथे आपलं ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. तर इथे खाली पर्याय मधलं ए आणि बी कशात आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये. थर्ड ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, संपूर्ण भारतात आरबीआयचे किती झोनल कार्यालय कार्यरत आहेत. 3, 4, 5 की 6. तर 4 झोनल कार्यालय आहेत पूर्ण भारतामध्ये आरबीआयचे. याचा अभ्यास आपण केलाच होता. कुठे कुठे आहेत ती 4 कार्यालय, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई मध्ये, ठीक आहे. म्हणजेच इथे आपला ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 12वा आहे, मौद्रिक समितीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. म्हणजे इथे आता आपल्याला अयोग्य विधान ओळखायची आहेत. पहिला आहे एमपीसी म्हणजेच मौद्रिक धोरण समितीच्या वर्षभरातून किमान 4 बैठका झाल्या पाहिजेत. म्हणजेच काय, मौद्रिक धोरण समितीच्या वर्षभरातून 4 मीटिंग्स या कंपल्सरी झाल्याच पाहिजेत मिनिमम. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं दिलंय आरबीआयचे गव्हर्नर एमपीसीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर हे सुद्धा बरोबर आहे. जे कोणी आरबीआयचे गव्हर्नर असतील तेच मौद्रिक धोरण समितीचे काय असतात, अध्यक्ष असतात. म्हणजे आता सध्या मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर उर्जित पटेल. तिसरं विधान दिलेलं आहे, या समितीत एकूण 4 सदस्य असतात. तर हे चुकीचं आहे. एमपीसी मध्ये टोटल 6 सदस्य असतात, त्यात 3 हे आरबीआयचे पदसिद्ध असे सदस्य असतात आणि 3 हे सदस्य केंद्र सरकार नियुक्त करते. असे टोटल किती असतात, 6 सदस्य असतात. पुढचं दिले विधान, समितीचा निर्णय रिझर्व्ह बँकेवर बंधनकारक नसतो. तर हे विधान सुद्धा अयोग्य आहे, कारण की मौद्रिक धोरण समिती मौद्रिक धोरणाबद्दल जे काही डिसिजन्स घेईल ते फायनल डिसिजन्स असणार आहे. त्यावर आरबीआय कोणताही वेगळं डिसिजन किंवा त्याच्यामध्ये मॉडिफाय करू शकत नाही मौद्रिक धोरणामध्ये. म्हणजेच इथे आपलं अयोग्य विधाने कोणते आहेत, सी आणि डी. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीवरून बँक बोर्ड ब्युरोची स्थापना करण्यात आली आहे. आज आपण मौद्रिक धोरण समितीचा प्रश्न 1 बघितला, त्यामध्ये बघितलेलं कोणती समिती होती, तर श्री पी जे नायक समिती. श्री पी जे नायक यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय बँक मंडळ प्रशासन आढावा समिती या समितीने शिफारस केली होती की बँक बोर्ड ब्युरोची स्थापना केली पाहिजे. त्यावरूनच मग बँक बोर्ड ब्युरोची स्थापना करण्यात आलेली. म्हणजेच इथे आपलं डी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचं दिलेलं आहे 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना आरबीआयने केली आहे. तर अशा आरबीआयच्या टोटल 5 संस्था आपण बघितलेल्या, खाली 4 दिल्या, तर त्यातल्या कोणकोणत्या संस्थांची स्थापना आरबीआयने केली आहे ती बघायची आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूशन फॉर डेव्हलपमेंट रिसर्च, तरी आरबीआयची संशोधन संस्था आहे मुंबईमध्ये. दुसरं आहे कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बँकिंग पुणे, तरी आरबीआयचं ट्रेनिंग सेंटर आहे पुण्यामध्ये. तिसरं दिलंय नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँक मॅनेजमेंट पुणे, ही सुद्धा आरबीआयची संस्था आहे. चौथं दिले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ कॉलेज चेन्नई, तर हे सुद्धा बरोबर आहे. चेन्नईला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ कॉलेज आहे आणि ते सुद्धा आरबीआयचीच एक संस्था आहे. म्हणजेच इथे 4ही ऑप्शन बरोबर आहेत, त्यानुसार आपला पर्याय क्रमांक 4था बरोबर आहे. वरील सर्व योग्य. 15वा प्रश्न आहे, मौद्रिक धोरण जाहीर करताना खालीलपैकी कोणती उद्दिष्टे समोर ठेवली जातात. तर इथे आपल्याला काही 4 ऑप्शन्स दिलेत, त्या 4 ऑप्शन्स मधून 4 स्टेटमेंट मधून मौद्रिक धोरण
जाहीर करताना जेव्हा मौद्रिक धोरण समिती मौद्रिक धोरण आखते तेव्हा ते आखताना कोणकोणत्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजेत, कोणकोणती उद्दिष्टे समोर ठेवली पाहिजेत ते बघायचे. एक म्हणजे चलनवाढ नियंत्रित करणे, दुसरे दिले बँकांना नफा मिळवून दिले, तिसरं रोजगारात वाढ करणे, चौथं ऑप्शन दिले विनिमय दर स्थिर करणे. तर इथे पहिलं बरोबर आहे, चलनवाढ नियंत्रित करण्याचं काम मौद्रिक धोरण समितीद्वारे केलं जातं. तसंच पुढचं दिले बँकांना नफा मिळवून देणे. तर बँकांना नफा मिळवून देणे हा हे आरबीआयचं उद्दिष्ट नाहीये, फक्त बँकांवर नियंत्रण करण्याचं काम आरबीआय करते. नंतर रोजगारात वाढ करण्याचं काम, तसंच जो विनिमय दर आहे एक्सचेंज रेट आहे तो स्थिर करण्याचं काम सुद्धा आरबीआय द्वारे केलं जातं. त्यामुळे ही सगळी उद्दिष्टे ठेवली जातात जेव्हा मौद्रिक धोरण बनवण्यात येतं. म्हणजेच इथे आपलं ए सी आणि डी हे ऑप्शन योग्य आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक 3 योग्य आहे, ए सी आणि डी. आता आपण आरबीआयच्या सेकंड टेस्टचे प्रश्न बघूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, चलनविषयक धोरण ठरवताना कोणकोणत्या अप्रत्यक्ष साधनांचा वापर केला जातो. आता जेव्हा आपण मौद्रिक धोरणाचा अभ्यास केला तेव्हा आपण बघितलेलं आरबीआय दोन साधनांचा वापर करते चलनविषयक धोरण ठरवताना, एक म्हणजे प्रत्यक्ष साधने आणि अप्रत्यक्ष साधने. तर खाली आपल्याला अशीच काही साधने दिलेली आहेत, त्या साधनांमधून आपल्याला अप्रत्यक्ष साधने निवडायची आहेत. कोणकोणती दिली आहेत, तर स्टॅट्युटरी लिक्विड रेशो म्हणजे SLR, सेकंड आहे बँक रेट, तिसरं दिले MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि चौथं दिले बेस रेट. तर यामध्ये फक्त बी म्हणजे बँक रेट, नंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि बेस रेट हे का आहेत, अप्रत्यक्ष साधने आहेत. तर स्टॅट्युटरी लिक्विड रेशो म्हणजेच SLR काय आहे, प्रत्यक्ष साधने. SLR आणि CRR म्हणजे कॅश रिझर्व रेशो हे काय आहेत, प्रत्यक्ष साधने. म्हणजेच इथे आपला BCD पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आणि बेस रेट म्हणजे काय, तर आरबीआय काय करते, बँकांना असा एक बेस रेट ठरवून देते की त्याच्या खाली किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटला किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंट इंटरेस्ट पेक्षा आरबीआय बँका कर्ज पुरवू शकत नाही. जसं आरबीआयने आता जे 0% व्याजदर होता ते पूर्णपणे काढून टाकला आहे, कोणतीच बँक 0% व्याजदराने कर्ज पुरवू शकत नाही. ठीक, पुढचा सेकंड प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. त्यातलं पहिलं ऑप्शन आपल्याला दिलंय, M1 मध्ये मोजल्या जाणाऱ्या पैशाची रोखता कमी असते. तर हे विधान चुकीचं आहे. M1 मध्ये जे काही पैसा मोजला जातो त्याची रोखता किंवा लिक्विडिटी ही नेहमी जास्त असते. आता M1 मध्ये कोणकोणता पैसा मोजला जातो, एक म्हणजे लोकांकडे जो स्वतःजवळ कॅशच्या स्वरूपात असो, कॅश फॉर्म मध्ये तो पैसा मोजला जातो. आणि दुसरं म्हणजे जे आपल्या डिमांड डिपॉझिट असतात, डिमांड डिपॉझिट म्हणजेच डिमांड डिपॉझिट मध्ये कोणकोणते अकाउंट येतात, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट. तर या अकाउंट्स मध्ये जो आपला पैसा असतो बँकेमध्ये तो कशात मोजला जातो, M1 मध्ये. म्हणजे यातले जे पैसे आहेत ते आपल्याला पाहिजे तेव्हा आपण खर्च करू शकतो. म्हणजेच काय झालं, त्याची लिक्विडिटी किंवा रोखता काय झाली, जास्त झाली. म्हणजेच आपलं पहिलं विधान इथे चुकलेलं आहे. पुढचं आहे, M1 ला ब्रॉड मनी म्हणून ओळखले जाते. तर हे सुद्धा चुकीचं आहे. M1 ला नॅरो मनी म्हणून ओळखलं जातं. थर्ड ऑप्शन दिलाय, M1 मध्ये बँकेतील मागणी ठेवींचा समावेश होतो. आताच आपण बघितलं M1 मध्ये डिमांड डिपॉझिटचा समावेश होतो, म्हणजे सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटचा. म्हणजेच इथे आपलं फक्त विधान सी योग्य आहे आणि बाकीचे दोन विधानं चुकलेली आहेत, त्यानुसार पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. आता पुढचा तिसरा प्रश्न दिलाय, खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. त्यातलं पहिलं स्टेटमेंट दिलंय, CRR ठरवताना बँकांच्या एकूण मागणी आणि ठेवींचा विचार केला जातो. अच्छा, इथे प्रश्न वाचताना नीट विचार करून वाचत जा, एकदम घाईत नका वाचत जाऊ, कारण की मग बऱ्याच वेळा कन्फ्युजन होऊ शकतो. आता जर आपण या स्टेटमेंट कडे डायरेक्ट बघितलं तर आपल्याला कदाचित हे स्टेटमेंट बरोबर सुद्धा वाटू शकतो, कारण की इथे काय दिलंय, CRR ठरवताना बँकांच्या एकूण मागणी आणि ठेवींचा विचार केला जातो. मागणी आणि ठेवींचा विचार केला जातो पण तो एकूण नाही, तर जी निव्वळ मागणी आणि मुदत ठेवी असतात. निव्वळ मागणी आणि मुदत ठेवी आपण बघितलेलंच, म्हणजे बँकांचा जे पूर्ण दिवसभर जो काही कारभार चालतो, विड्रॉवल्स आणि डिपॉझिट, त्यामधून जी नेट व्हॅल्यू शिल्लक राहते त्यावरच CRR कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजेच इथे पहिलं विधान चुकलेलं आहे. CRR ठरवताना नेट मागणी आणि ठेवींचा विचार केला जातो, एकूण मागणी आणि ठेवींचा नाही. पुढचं सेकंड ऑप्शन आहे, CRR वाढवला तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढते. तर हे विधान चुकीचं आहे, कारण की CRR वाढवला तर बँकांकडे जे डिपॉझिट असेल किंवा त्यांच्याकडे असणारा जो पैसा आहे तो काय होणार, कमी होणार आहे. त्यामुळे त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढत नाही तर कमी होते, म्हणजे
म्हणजे सेकंड विधान सुद्धा चुकवलेलं आहे. जर सीआरआर कमी केला, सीआरआरचा रेट कमी केला, तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढू शकते. नंतर जर थर्ड ऑप्शन आहे, सीआरआर राखू न शकणाऱ्या बँकेवर रिझर्व्ह बँक दंड आकारते, तर हे सुद्धा बरोबर आहे. जी बँक सीआरआर राखू शकत नाही, ज्या परसेंट मध्ये दिलेला आहे, जसं आता 4% सीआरआर चालू आहे, तर 4% एवढं डिपॉझिट त्यांनी बँकेकडे दिलं नाही, आरबीआय कडे दिलं नाही, तर आरबीआय त्यांच्यावर दंड सुद्धा आकारू शकते. म्हणजेच इथे आपलं फक्त सी विधान योग्य आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चौथा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधाने ओळखा. तर इथे आपल्याला अयोग्य विधाने ओळखायची आहेत. त्यातलं पहिलं दिलाय स्टेटमेंट, बँकांना त्यांच्या रोख राखीव प्रमाणात रोज बदल करावा लागतो. आता हे बरोबर आहे का, बँकांना त्यांच्या रोख राखीव प्रमाणात रोज बदल करावा लागतो का? तर हो, बँकांच्या प्रत्येक दिवसाचा जो बँक सीआरआर ठेवते आरबीआय कडे, तो प्रत्येक दिवसानुसार चेंज होतो. कारण की ऑब्विसली बँकांकडे ज्या रोज ठेवी येतात, जे डिपॉझिट केले जातात किंवा जे विड्रॉवल्स केले जातात, ते रोज सेम असणार आहेत का? नाही. कधी ते जास्त असतील, कधी कमी असेल, त्यानुसारच बँकांचं जे नेट डिमांड आणि टर्म डिपॉझिट्स जे आहेत, ते प्रत्येक दिवशी वेगवेगळे असू शकतात. त्यामुळेच त्यांचा जे रोख राखीव प्रमाण आहे, ते सुद्धा रोज बदलत असतं. ठीक आहे. पुढचं दिलंय सीआरआर ठेवीवर रिझर्व्ह बँक बँकांना व्याज देते, तर हे चुकीचं आहे. सीआरआर ठेवींवर रिझर्व्ह बँक बँकांना कोणत्याही प्रकारचं व्याज देत नाही. उलट, जर सीआरआर कोणती बँक ठेवू शकली नाही, तर दंड आकारते आरबीआय. पुढचं दिलंय सीआरआर दराला 20% पर्यंत उच्चतम मर्यादा आहे, तर हे सुद्धा अयोग्य विधान आहे. कारण की आता सध्या सीआरआर ला कोणतीच मिनिमम किंवा मॅक्सिमम अशी कोणतीच मर्यादा नाहीये. आरबीआय कितीही चेंजेस करू शकते त्याच्यात. म्हणजेच आता इथे आपलं अयोग्य विधाने कोणती सांगितलेत आपल्याला, एक म्हणजे सेकंड सीआरआर ठेवींवर रिझर्व्ह बँक बँकांना व्याज देते, आणि सीआरआर दर 20% पर्यंत उच्चतम मर्यादा आहे. म्हणजेच त्यानुसार आपला इथे ऑप्शन क्रमांक फर्स्ट बरोबर आहे, बी आणि सी. आता पुढे पाचवा प्रश्न आपण बघूया. खालील पैकी कोणते विधान योग्य आहे? त्यात आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेत. पहिलं स्टेटमेंट आहे, आरबीआय अंतर्गत बँकांना आरबीआय कडे रोख स्वरूपात किमान ठेवी ठेवाव्या लागतात. आणि दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, सीआरआर अंतर्गत बँक आरबीआय कडे रोख तसेच सोन्याच्या स्वरूपात किमान ठेवी ठेवू शकतात. आता दोन्ही विधाने नीट वाचा आणि लक्षात घ्या. आपण जेव्हा सीआरआर चा अभ्यास केलेला, तेव्हा आपण बघितलं आरबीआय मॉनिटरी पॉलिसी ठरवताना सीआरआर चा जो काही रेट ठरवेल, सध्या किती आहे सीआरआर, तर 4%, म्हणजेच कॅश रिझर्व रेशो किती आहे, तर 4%. तर प्रत्येक बँकेला त्यांच्याकडे जे काही एनडीटीएल असेल, म्हणजेच नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज, त्याच्यामधून 4% एवढा वाटा किंवा एवढ्या किमान ठेवी आरबीआय कडे ठेवाव्या लागतात. मग त्या कशाच्या स्वरूपात असतात? तर सीआरआर अंतर्गत जे काही किमान ठेवी ठेवल्या जातात, त्या फक्त रोख स्वरूपात म्हणजेच कॅश मध्येच असतात. ठीक आहे. मग त्या कोणत्याही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा सोन्यामध्ये आरबीआय कडे नाही देऊ शकत. म्हणजेच इथे आपलं ए विधान जे आहे ते बरोबर आहे. उत्तर काय आहे आपलं? ए. पुढे सहावा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. दोन स्टेटमेंट दिले तिथे सुद्धा. त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे, चलनवाढ झाली की रिझर्व्ह बँक शासकीय प्रतिभूती खरेदी करते. दुसरं स्टेटमेंट पण बघून घेऊया. दुसरी स्टेटमेंट दिली आहे, चलनात घट झाली की रिझर्व्ह बँक शासकीय प्रतिभूतींची विक्री करते. आता इथे सुद्धा नीट लक्षात घ्या, जेव्हा आपण ओपन मार्केट ऑपरेशन्सचा अभ्यास केलेला, तेव्हा बघितलेलं आरबीआय काय करते मार्केटमध्ये जेव्हा चलनवाढ होते. आता चलनवाढ झाली म्हणजेच काय होतं? महागाई वाढते. मग ती चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आरबीआय काय करते? भारत सरकारच्या नावाने गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची विक्री करते. म्हणजेच गव्हर्नमेंट सिक्युरिटी विक्री केल्यामुळे काय होतं? जो काही मार्केटमधला पैसा आहे, जो एक्सेस मनी आहे, तो गव्हर्नमेंटकडे शिफ्ट होतो. त्यामुळेच चलनवाढ काय होते? आटोक्यात येते. आणि तसंच जेव्हा चलनाची घट असते, चलनाची कमतरता असते मार्केटमध्ये, तेव्हा आरबीआय काय करते? ज्या मार्केटमधल्या विकलेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, त्या काय करते? खरेदी करते आणि स्वतःकडचा पैसा मार्केटमध्ये ओतते. त्यामुळेच एक प्रकारे चलनवाढ होते. ठीक आहे. म्हणजेच इथे लक्षात द्या, हे दोन्ही विधान आपली चुकलेली आहे. जेव्हा चलनवाढ होते, जेव्हा चलनामध्ये वाढ होते, तेव्हा आरबीआय
शासकीय प्रतिभूतींची विक्री करते आणि जेव्हा चलनात घट होते तेव्हा आरबीआय शासकीय प्रतिभूती खरेदी करते. म्हणजेच इथे आपलं चौथं जे पर्याय आहे ते बरोबर आहे, एकही नाही. प्रश्न सातवा आहे, खालील विधाने विचारात घ्या व असत्य विधान निवडा. तर इथे आपल्याला असत्य म्हणजे अयोग्य विधान कोणतं आहे ते शोधायचं आहे. पहिलं विधान आहे, बँक दराने बँकांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध होतात. तर हे विधान बरोबर आहे, बँक दर जो काही असेल त्या बँक दराने या संकल्पनेमध्ये बँकांना आरबीआय दीर्घ मुदतीचे म्हणजे लॉंग टर्मचे लोन पुरवते. दुसरं विधान आहे, बँक दर कमी केल्यामुळे महागाई वाढते. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे, बँक दर कमी केल्यामुळे काय होतं, बँका लोकांना जास्त प्रमाणात कर्ज वाटतात आणि लोक सुद्धा कर्ज घेतात. कारण की बँक दर कमी आहे तर लोक ऑब्व्हियसली बँक रेट कमी असल्यामुळे काय होणार आहे, इंटरेस्ट कमी पे करावा लागतो आणि त्यामुळे कर्ज घेण्याची क्षमता काय होते, वाढते. म्हणूनच दुसरं विधान सुद्धा योग्य आहे. तिसरं विधान आहे, बँक दर हे चलनविषयक धोरण ठरवताना रिझर्व्ह बँकेचे प्रत्यक्ष साधन आहे. तर आपण बघितलेले अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष साधनांचा अभ्यास केलेला, तर बँक दर प्रत्यक्ष साधन आहे का नाही, बँक दर काय आहे, अप्रत्यक्ष साधन. प्रत्यक्ष साधनांमध्ये लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे लक्षात ठेवायला, प्रत्यक्ष साधनांमध्ये तीन गोष्टींचा समावेश होतो, ते म्हणजे एक CRR, SLR आणि तिसरं म्हणजे रिफायनान्स फॅसिलिटीज. आणि बाकी जे काही साधने आहेत ते कशात येतात, तर अप्रत्यक्ष साधनांमध्ये. म्हणजेच इथे आपल्याला ए आणि बी विधान योग्य आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. प्रश्न आठवा आहे, खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. त्यानुसार पहिलं जे स्टेटमेंट आहे ते दिले, रेपो दराने आरबीआय बँकांना अल्प मुदतीचे कर्ज पुरवते. तर हे विधान बरोबर आहे, आपण जेव्हा बँक दर बघितलं तर बँक दराने आरबीआय काय करते, लॉंग टर्मचं कर्ज पुरवते, पण रेपो दराने आरबीआय काय करते, कमी अल्प मुदतीचे कर्ज पुरवते. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, सध्या आरबीआयने रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्स ने वाढवून 6.50% केला आहे. तर हे थोडं करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे, म्हणजे सध्याच आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केलेली आहे आणि किती पॉइंट बेसिस पॉइंट्स ने वाढवलं, तर 25 बेसिस पॉइंट्स ने, पण तो त्यानुसार किती झालाय, 6.25%. आणि 6% होता त्यानंतर किती झालाय, आता 6.25%. म्हणजेच दुसरं विधान काय, चुकीचं आहे. मग इथे आपलं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, फक्त ए. प्रश्न नववा आहे, बँकांना आरबीआय कडून रेपो दराने कर्ज मिळवताना कोणत्या रकमेची बोली लावावी लागते. आता एकदम सोपं आहे, फक्त इथे दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे रेपो रेट आणि दुसरं आहे ते म्हणजे MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. तर जेव्हा रेपो दराने आरबीआय कर्ज देते बँकांना, कसे तर अल्प मुदतीचे कर्ज देते, त्यांच्यासाठी एक रक्कम फिक्स केलेली आहे, त्या रकमेचे किंवा त्या रकमेच्या पटीतच आरबीआय काय करणार आहे, लोन देणार आहे. तिथे काय काय ऑप्शन दिलेत, 1 कोटी किंवा त्यापटीत, 5 कोटी किंवा त्यापटीत, 10 कोटी किंवा त्यापटीत, किंवा वरील पैकी एकही नाही. तर आता जे योग्य बरोबर आहे, तर आता इथे बरोबर काय आहे, तर 5 कोटी किंवा त्यापटीत, म्हणजे आरबीआय फक्त 5 कोटी किंवा 5 कोटींच्या पटीत, जसं 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी या अमाऊंट मध्येच बँकांना रेपो रेट अंतर्गत कर्ज देऊ शकते. म्हणजेच इथे आपलं बी पर्याय काय बरोबर आहे. प्रश्न दहावा आहे, जेव्हा आरबीआय स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे SLR 50 बेसिस पॉइंट्सने वाढवेल, तेव्हा खालीलपैकी कोणती घटना घडण्याची शक्यता जास्त आहे. आता इथे काय होतं, जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात, ते एक प्रकारे आपण जे शिकलेलो आहे ते अप्लाय कशा पद्धतीने आपल्याला करता येतं ते याच्यातून समजतं. एक प्रकारे हा काय, प्रॅक्टिकल वर रिलेटेड प्रश्न आहे. मग इथे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत काय काय होऊ शकतं. पहिलं दिलंय, भारतात FDI जास्त येण्यास सुरुवात होईल. दुसरं दिलंय, बँकांमध्ये अचानक रोखतेचं प्रमाण वाढेल. तिसरं दिलंय, व्यापारी बँका कर्जावरील व्याज वाढवतील. आणि चौथं दिलंय, भारताच्या GDP मध्ये अचानक वाढ होईल. आता इथे आपल्याला जे एकदम करेक्ट ऑप्शन आहे ते चूज करायचंय. इथे काय दिलंय, जेव्हा SLR 50 बेसिस पॉइंट्सने वाढेल, तर 50 बेसिस पॉइंट्स कडे एवढं लक्ष नका देऊ. इथे काय होईल दिलंय, तर जेव्हा आरबीआय SLR वाढवेल, म्हणजे जर SLR चा रेट वाढवेल, आपण बघितलेलं जेव्हा SLR चा रेट वाढेल तेव्हा काय होईल,
बँकांना त्यांच्याकडचं जे एनडीटीएल आहे त्यातली जास्त अमाऊंट काय करावी लागेल, स्वतःकडे राखीव ठेवावी लागेल. म्हणजेच त्यांच्याकडची जी स्वतःकडचे वापरायचं जे डिपॉझिट आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच त्यांना काय होणार आहे, कर्ज नीट पुरवता येणार नाहीये किंवा कर्जांवरचा व्याजदर वाढवावा लागेल. म्हणजेच इथे जे दिलेले आहेत त्यातलं काय, तिसरं ऑप्शन बरोबर आहे, व्यापारी बँका कर्जावरील व्याज वाढवतील. आणि हा काय असणार आहे, इन्स्टंट रिॲक्शन असणार आहे. जेव्हा आरबीआय एसएलआर वाढवेल त्यानंतरची इन्स्टंट रिॲक्शन काय असणार आहे, बँका लगेचच काय करतील, कर्जावरील व्याज वाढवतील. मग बाकीचे जे 3 ऑप्शन्स आहेत ते चुकीचे आहेत. जसं पहिलं आहे, भारतात एफडीआय जास्त येण्यास सुरुवात होईल, तर असं होणार आहे का? एसएलआरचा एफडीआय वर काय इफेक्ट होईल का? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे येतं त्याच्यावर काय इफेक्ट होणार आहे का? तर नाही. दुसरं आहे, बँकांमध्ये अचानक रोखतेचं प्रमाण वाढेल. तर हे चुकीचं आहे. अचानक रोखतेचं प्रमाण नाही वाढणार, बँकांमध्ये एसएलआर वाढल्यामुळे रोखतेचं प्रमाण काय होईल, कमी होईल. आणि जे लास्ट दिलेलं आहे त्यात दिले भारताच्या जीडीपी मध्ये अचानक वाढ होईल, तर हे सुद्धा चुकीचं आहे. एसएलआरचा इफेक्ट जीडीपी वर डिरेक्टली पडत नाही. म्हणजेच इथे आपलं सी विधान योग्य आहे, पर्याय क्रमांक पर्याय सी. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्यावं, योग्य विधान निवडा. त्यामध्ये आपल्याला 2 स्टेटमेंट्स दिलेत. पहिलं स्टेटमेंट दिले मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, म्हणजेच एमएसएफ अंतर्गत आरबीआय बँकांना एका दिवसासाठी कर्ज देते. तर हे बरोबर आहे. एमएसएफ अंतर्गत जेव्हा बँकांना कर्जाची किंवा पैशांची खूप अर्जंट बेसिसवर गरज असते तेव्हा ही एक खिडकी आहे किंवा ही एक फॅसिलिटी आहे आरबीआयची. एमएसएफ त्या अंतर्गत बँकांना इन्स्टंट कर्ज पुरवलं जातं फक्त एका दिवसासाठी. पुढे दिले एमएसएफ व्यवहारात 1 कोटी रुपये किंवा त्याच्या पटीत बोली लावावी लागते. तर हे सुद्धा बरोबर आहे. बँकांना 1 कोटी किंवा 1 कोटीच्या पटीत, म्हणजे 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी अशा अमाऊंट मध्येच आरबीआय कर्ज पुरवते. ठीक आहे, म्हणजे इथे आपली दोन्ही विधाने योग्य आहे, तर पर्याय क्रमांक तिसरा करेक्ट आहे, दोन्ही योग्य. पुढे 12वा प्रश्न आहे, खालील पैकी कोणते विधान असत्य नाही. असत्य नाही म्हणजे इथे आपल्याला योग्य विधान ओळखायचे. प्रश्न वाचताना नीट वाचत जा, असेच थोडे कन्फ्युजिंग करून मोल्ड करून विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आधी जो मेन प्रश्न असतो आपला, जेव्हा 2-3 लायनर्स प्रश्न विचारले जातात तेव्हा जो हेडचा प्रश्न असतो ते नीट वाचत जा. काय दिलेले आहेत आता इथे स्टेटमेंट, भारतात सीआरआरची सुरुवात 1938 पासून झाली आहे. तर हे चुकीचं आहे. भारतात सीआरआरची सुरुवात जेव्हा आरबीआयची स्थापना झाली त्यानंतर लगेचच सुरुवात झाली आहे, 5 जुलै 1935 पासून. ठीक आहे, नंतर दिले सीआरआरची माहिती आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये दिली आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. सीआरआरची जी माहिती आहे, सीआरआरचं डिस्क्रिप्शन आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 मध्ये आर्टिकल 42 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच इथे आपलं बी विधान आहे ते योग्य आहे. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्यावं, योग्य विधान निवडा. आता इथे आपल्याला योग्य विधान कोणतं आहे ते बघायचंय. पहिलं स्टेटमेंट आहे, एसएलआर अंतर्गत बँक किमान ठेवी आरबीआय कडे राखीव ठेवतात. दुसरं विधान आहे, या ठेवी रोख, शासकीय प्रतिभूती किंवा सोन्याच्या स्वरूपात ठेवल्या जातात. आणि तिसरं विधान आहे, भारतात जिल्हा मध्यवर्ती बँकांना एसएलआर राखणे बंधनकारक नाही. तर इथे आत्ताच आपण जस्ट बघितलं, जेव्हा सीआरआर अंतर्गत बँका किमान ठेवी ठेवतात तर त्या कोणाकडे ठेवाव्या लागतात, आरबीआय कडे. पण एसएलआर अंतर्गत बँकांना ज्या किमान ठेवी ठेवण्याची ज्या अटी आहेत तर त्या किमान ठेवी बँकांना स्वतःकडे स्वतःच्या तिजोरीत ठेवाव्या लागतात. म्हणजे इथे पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं काय दिलंय, या ठेवी रोख, शासकीय प्रतिभूती किंवा सोन्याच्या स्वरूपात ठेवल्या जातात. तर हे बरोबर आहे. बँका स्वतःकडे या किमान ठेवी कॅश तसंच गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तसंच सोन्याच्या स्वरूपात सुद्धा ठेवू शकतात. पुढे दिले भारतात जिल्हा मध्यवर्ती बँकांना, म्हणजे ज्या डिस्ट्रिक्ट लेवल बँक आहेत त्यांना एसएलआर राखणे बंधनकारक नाही. तर हे चुकीचं आहे पूर्णपणे. भारतात जे एसएलआर आहे ते व्यापारी बँका तसंच ज्या नागरी सहकारी बँका असतात तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँका या सगळ्यांना सुद्धा एसएलआर राखणं काय आहे, बंधनकारक आहे. म्हणजेच इथे आपलं फक्त
बी स्टेटमेंट बरोबर आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, फक्त बी। पुढे 14वा प्रश्न आहे, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो दराची कमाल मर्यादा किती आहे। आपण बघितलेलं एसएलआर मध्ये एसएलआर जी मर्यादा आहे जास्तीत जास्त किती आहे, तर 40%। याचा अर्थ इथे ऑप्शन डी बरोबर आहे, 40%। एसएलआर ला किमान मर्यादा नाही आहे सध्या काहीच, आधी होती पण आता ती काढून टाकण्यात आली आहे, फक्त कमाल मर्यादा आहे, मॅक्सिमम 40% पर्यंत आरबीआय एसएलआर जाहीर करू शकते। पुढचा 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान ओळखा। तीन स्टेटमेंट्स दिलेत आपल्याला इथे। पहिलं स्टेटमेंट आहे, रेपो रेट हा रिव्हर्स रेपो रेट पेक्षा नेहमी कमी असतो। आता आपण जेव्हा रेपो रेटचा आणि रिव्हर्स रेपो रेटचा अभ्यास केलेला, तर कसं असतं, जेव्हा रेपो रेट अंतर्गत कर्ज पुरवला जातं तर तो कोणाकडून कोण घेतं, तर ज्या बँका आहेत, व्यापारी बँका आहेत, त्या आरबीआय कडून लोन घेतात, त्यालाच काय म्हणतात, रेपो रेट। म्हणजे त्या व्यवहारावर जो रेट लावण्यात येतो त्याला काय म्हणतात, रेपो रेट। आणि जेव्हा आरबीआय या बँकांकडून, या व्यापारी बँकांकडून कर्ज घेते, तेव्हा जो रेट लावला जातो तो रिव्हर्स रेपो रेट असतो। मग आता इथे विचार करा, एकदम कॉमन सेन्स आहे, जेव्हा आरबीआय सेंट्रल बँक आहे आपल्या देशाची, तेव्हा ती ऑब्व्हियसली स्वतःच्या जेव्हा कर्जावर इंटरेस्ट लावला जाईल तर ती काय करणार आहे, कमीच लावणार आहे, पण दुसऱ्यांना पुरवताना काय करेल, जास्त लावेल। म्हणजेच इथे काय, रिव्हर्स रेपो रेट आहे तो रेपो रेट पेक्षा काय असतो, नेहमी कमी असतो। म्हणजे इथे आपलं ए विधान चुकीचं आहे। पुढचं दिलंय, सध्या रिव्हर्स रेपो रेट 6% एवढा आहे, तर हे बरोबर आहे, सध्या रिव्हर्स रेपो रेट 6% आहे आणि रेपो रेट किती आहे, तर 6.25%। पुढचं स्टेटमेंट आहे, बँकांमधील अतिरिक्त तरलता वापरण्यासाठी आरबीआय बँकांकडून कर्ज घेते, तर हे सुद्धा बरोबर आहे। जेव्हा बँकांकडे रोख राखीव रक्कम वाढेल तेव्हा काय होईल, बँका कर्ज जास्त पुरवतील आणि चलनवाढ होईल, म्हणूनच हे जे एक्सेस मनी आहे ते वापरण्यासाठी आरबीआय बँकांकडून काय घेते, कर्ज करते। अदरवाइज आरबीआयला कर्जाची काहीच गरज नसते। म्हणजेच इथे आपलं बी आणि सी योग्य आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक 2 करेक्ट आहे। आता आपण भारतीय चलन व्यवस्थेवर जी टेस्ट घेण्यात आली होती त्याचे प्रश्न बघूया। तर त्यातला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पैशाचे कार्य नाही। तर खाली इथे दोन स्टेटमेंट्स दिलेत किंवा आपण म्हणू शकतो दोन सिच्युएशन दिल्यात, त्यातलं कोणतं पैशाचं कार्य नाहीये ते आपल्याला ओळखायचंय। पहिलं स्टेटमेंट दिले, दुकानदाराला पेनची रक्कम डेबिट कार्डद्वारे अदा करणे। आता आपण पैसा म्हणजे काय ते लेक्चर मध्ये बघितलेलंच, पैसा म्हणजेच काय, जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करताना जी वस्तू देय म्हणून वापरतो त्यालाच काय म्हणतो, पैसा। म्हणजेच एखादी वस्तू जेव्हा आपण विकत घेतो आणि एक्सचेंज मध्ये आपण जी गोष्ट देतो त्यालाच काय म्हणतो आपण, पैसा। मग इथे आता डेबिट कार्डने पेमेंट झालेलं असो किंवा ऑनलाईन पेमेंट झालेलं असो किंवा कॅशने पेमेंट झालेलं असो, ते काय ग्राह्य धरणार आहेत, तर पैसाच। म्हणजे आपलं हे पहिलं विधान इथे उत्तर नाही होत, कारण की ते बरोबर आहे, हे पैशाचं कार्य आहे। दुसरं विधान दिले, सोनाराची उधारी एका वर्षाने चुकवणे। सोनाराची उधारी एका वर्षाने चुकवणे म्हणजे आपण बऱ्याच वेळा व्यवहारात असं करतो की एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचं पेमेंट थोडा उशिराने करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंट्स। तर तो तेच इथे पैशाचं कार्य लागू होतं, सोनाराची उधारी एका वर्षाने चुकवणे म्हणजे स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंट, तर हे सुद्धा पैशाचं कार्य आहे। म्हणूनच यापैकी एकही विधान या प्रश्नाचं उत्तर नाहीये, म्हणूनच पर्याय क्रमांक 4 योग्य आहे, एकही नाही। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी योग्य विधान ओळखा। आता आपल्याला इथे तीन स्टेटमेंट दिलेत, एखादी व्यक्ती पैशाचा साठा एका वर्षापेक्षा जास्त काळ करू शकत नाही, तर नीट विधान वाचा। आता एखादी व्यक्ती पैशाचा साठा एका वर्षापेक्षा जास्त करू शकत नाही तर असं कुठेही सांगितलेलं नाहीये, कारण की पैशाची जी व्हॅल्यू आहे ती बऱ्याच काळासाठी सेम राहते, त्यामुळे व्यक्ती कितीही काळासाठी किंवा जास्त पिरियडसाठी तो पैसा स्वतःकडे साठवून ठेवू शकतो। दुसरं विधान दिले, पैशामुळे भविष्यातील देणे सोपे होते। आताच आपण बघितलं स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंट हे एक पैशाचंच कार्य आहे, जेव्हा आपण नंतर पैसे देतो, वस्तू विकत घेतल्यानंतर काही काळाने पैसे देतो त्यालाच काय म्हणतात, स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंट, तर हे आ विधान योग्य आहे। पुढचं दिलंय आपल्याला विधान, पैसा हे विनिमयाचे साधन आहे, वस्तू खरेदी करताना त्याची एक्सचेंज मध्ये आपण पैसा देतो त्यालाच काय म्हणतात, मीडियम ऑफ एक्सचेंज। म्हणजेच आता इथे आ आणि ई हे विधान योग्य आहे, तर यातला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, ई आणि आ।
पुढचा तीसरा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. तर आपल्याला या खालील तीन विधानांपैकी अयोग्य विधान ओळखायचे आहेत. त्यातलं पहिलं विधान दिलंय, बिटकॉइन हे अनियंत्रित पैसा आहे. आता आपण जेव्हा चलन व्यवस्थेचा अभ्यास केलेला तेव्हा नियंत्रित पैसा आणि अनियंत्रित पैसा असं दोन पैशांचं वर्गीकरण बघितलेलं. त्यात नियंत्रित पैसा म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेत त्या अर्थव्यवस्थेची गव्हर्निंग बॉडी असते ती किंवा सेंट्रल बँक ज्या पैशाला विधिग्राह्य चलन म्हणून मान्यता देतो, त्या नोटा असोत किंवा नाणी असोत, जेव्हा त्या चलनाला एक विधिग्राह्य चलन म्हणून मान्यता देतो त्यालाच काय आपण म्हणतो, नियंत्रित पैसा. आणि अनियंत्रित पैसा म्हणजे ज्याच्यावर कोणत्याही असं बॉडीचं नियंत्रण नसतं त्यालाच काय म्हणतात, अनियंत्रित पैसा. म्हणजेच बिटकॉइनवर आता सध्या आपल्या भारतात तरी आरबीआय कंट्रोल करते का, तर नाही, म्हणूनच तो काय आहे, अनियंत्रित पैसा आहे. दुसरं आहे बिटकॉइन हे आभासी चलन आहे. हा बिटकॉइन हे आभासी चलन आहे कारण की आपण आभासी चलन म्हणजेच बघितलेलं, जेव्हा त्या आभासी चलनाची व्हॅल्यू ही कोणत्याही सेंट्रल बँकेद्वारे किंवा सरकारद्वारे कंट्रोल केली जात नाही तर ती एखाद्या विकासकावर डिपेंड असते आणि म्हणूनच बिटकॉइन काय आभासी चलन आहे. तिसरं विधान आहे, बिटकॉइनला जगात सर्वत्र वैध चलन म्हणून स्वीकृती दिलेली आहे. तर हे विधान योग्य आहे का, नाही, चुकीचं आहे. बिटकॉइनला अशा बऱ्याच कंट्रीज मध्ये मान्यता आहे, ग्राह्य चलन म्हणून सुद्धा, आता एक वैध चलन म्हणून सुद्धा मान्यता मिळालेली आहे, पण भारतात ते वैध चलन नाहीये. म्हणजेच जगात अशी बरेच कंट्रीज आहेत जिथे बिटकॉइन हे वैध चलन आहे. जसं आता आपण बघू शकतो USA, जपान, इवन पाकिस्तान, चायना, हाँगकाँग, इथे बिटकॉइनला एक ग्राह्य चलनाचा दर्जा दिलेला आहे, पण भारतात अजूनही बिटकॉइनला ग्राह्य चलनाचा दर्जा दिला गेलेला नाहीये. म्हणूनच इथे आपलं अयोग्य विधान कोणतं आहे, तर ई. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर आता आपल्याला तीन स्टेटमेंट दिलेत. पहिलं स्टेटमेंट दिलंय, कोणत्याही अर्थव्यवस्थेतील चलनावर नियंत्रण हे वर्ल्ड बँकेकडून केलं जातं. तर हे चुकीचं आहे. आपण आताच बघितलं, कोणत्याही अर्थव्यवस्थेचं जे चलन असतं त्याच्यावर नियंत्रण एकतर सरकारद्वारे केलं जातं किंवा त्या देशाच्या सेंट्रल बँकेद्वारे, म्हणजे आपल्याकडे कोणाद्वारे केलं जातं, तर RBI कडून केलं जातं. दुसरं विधान दिलं, अर्थव्यवस्थेतील पैशांवर नियंत्रण हे त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून केले जातं. तर हे योग्य विधान आहे. मध्यवर्ती बँकेने निर्गमित केलेल्या पैशालाच विधिग्राह्य चलन समजले जाते. म्हणजेच आता आपण बघितलं नियंत्रित पैसा म्हणजेच काय, तर हेच विधिग्राह्य चलन. म्हणजे इथे आपलं आ आणि ई हे दोन स्टेटमेंट्स बरोबर आहेत. त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक सेकंड योग्य आहे. पुढचा पाचवा प्रश्न आहे, भारतात RBI जास्तीत जास्त किती अभिधान असलेले नोट छापू शकते. अभिधानचा अर्थच होतो डिनॉमिनेशन, म्हणजे किती डिनॉमिनेशन पर्यंत RBI नोटा छापू शकते. 20,000, 2,000, 5,000 की 10,000. आपण याचा सुद्धा अभ्यास केलेला, RBI फक्त 10,000 रुपयापर्यंतच्या नोटा छापू शकते. आता आपल्याकडे 10 रुपये, 20 रुपये, 50, 100, आता 200 ची पण आहे, 500 आणि 2,000 रुपयाच्या नोटा आहेत. त्याच्यावर एकही डिनॉमिनेशनच्या नोटा नाहीयेत, पण RBI त्या 10,000 रुपयापर्यंत नोटा छापू शकते. म्हणजेच इथे आपला पर्याय क्रमांक चौथा योग्य आहे. पुढचा सहावा प्रश्न बघूया, सध्या भारतात नाण्यांसाठी कोणता कायदा अस्तित्वात आहे. भारतीय नाणे कायदा 2010, भारतीय नाणे कायदा 2011 की भारतीय नाणे कायदा 1906 की वरील पैकी एकही नाही. तर 2011 आधी भारतामध्ये नाणी छापण्यासाठी भारतीय नाणे कायदा 1906 अस्तित्वात होता. नंतर 2011 जेव्हा नाणे कायदा आला तेव्हा 1906 आता जाऊन कोणता कायदा आलेला आहे, भारतीय नाणे कायदा 2011. म्हणजेच इथे आपला पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न सातवा दिलाय, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय टंकसाळ कार्यरत नाहीत. तर इथे आपल्याला, आपण चार टंकसाळींचा अभ्यास केलेला तर त्यातूनच या काही टंकसाळी दिल्या, त्यातली यापैकी कोणत्या ठिकाणी टंकसाळ नाहीये ते ओळखायचे. काय काय ऑप्शन्स दिले तिथे, हैदराबाद, मुंबई, नाशिक आणि नोएडा. तर ज्या चार टंकसाळी आहेत ते हैदराबाद, मुंबई, नोएडा आणि कोलकाता मध्ये आहेत. म्हणजेच इथे नाशिक मध्ये कोणतीच टंकसाळ काम करत नाही. म्हणजेच आपलं इथे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे, नाशिक. प्रश्न क्रमांक आठ आहे, खालीलपैकी योग्य विधान निवडा. इथे आपल्याला तीन स्टेटमेंट्स दिलेत. पहिलं स्टेटमेंट आहे, भारतात 50 पैशाची कमाल 10 रुपयापर्यंतची देणी देता येऊ शकतात. तर हे योग्य विधान आहे. आपण जेव्हा 50 पैशाचं कोणालाही देणी देतो, कोणालाही पे करतो, तेव्हा फक्त 10 रुपयापर्यंतची एका वेळेला जास्तीत जास्त देणी देऊ शकतो, त्याच्यावर नाही देऊ शकत. म्हणजेच पहिलं विधान बरोबर आहे.
दुसरे आहे 10 रुपयाचे नाणे 2010 पासून चलनात आले आहे, तर हे विधान चुकीचं आहे. 10 रुपयाचं नाणं हे 2008 साली पासून चलनामध्ये आलेलं आहे आणि आरबीआयने कधी आणलेलं आहे चलनामध्ये, तर 2008 ला. हे नीट लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढचं स्टेटमेंट आहे, सध्या 50 पैशाने 1 रुपयाचे नाणे छापणे बंद आहे. इथे थोडं कन्फ्युजन केलं जाऊ शकतं, कारण की सध्या 50 पैशांचं नाणे तर छापले नाही जात, पण 1 रुपयाचे अजूनही छापले जातात, त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच इथे आपला फक्त अ जो विधान आहे तो योग्य आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक 3रा बरोबर आहे, फक्त अ. प्रश्न क्रमांक 10वा आहे, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. काय काय स्टेटमेंट दिलेत बघा. नोटबंदी नंतर भारत सरकार पुन्हा 1000 रुपयाचे चलन छापू शकत नाही. तर आपल्याला सरळ सोपं समजतंय की छापू शकतं, कारण की आता रिसेंटली जेव्हा 500 रुपये आणि 1000 रुपये या नोटा बंद करण्यात आलेल्या डिमॉनिटायझेशनच्या वेळेला, या दोन्ही नोटा बंद केल्या गेलेल्या, पण आता सध्या 500 रुपयाच्या नवीन नोटा मार्केटमध्ये आल्यात, पण 1000 रुपयाची नाही आली, पण ती सुद्धा परत आणली जाऊ शकते. म्हणजेच पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं आहे, 1 रुपयाची नोट ही अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते. तर हे बरोबर आहे, 1 रुपयाची नोट सोडून बाकीच्या सर्व नोटा कोणाकडून छापल्या जातात, तर आरबीआय कडून. फक्त 1 रुपयाची नोट ही अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते आणि त्याच्यावर अर्थ मंत्रालयाच्या सचिवाची सही असते. पुढचं दिले, आरबीआय जास्तीत जास्त 20,000 रुपयापर्यंत नोट छापू शकते. तर हे आताच आपण बघितलं, आरबीआय 10,000 रुपयापर्यंत नोट छापू शकते. म्हणजेच इथे आपलं फक्त आ जे विधान आहे ते योग्य आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, फक्त आ. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील सर्वात प्रथम नोट छापखाना कोणता आहे. तर सर्वात जुना नोट छापखाना आपल्याला इथे ओळखायचा आहे. पहिला दिलाय करन्सी नोट प्रेस नाशिक रोड, दुसरा दिलाय बँक नोट प्रेस देवासचा, तिसरा आहे सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद, की चौथा ऑप्शन आहे इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक. तर भारतातला जो सर्वात प्रथम नोट छापखाना आहे तो नाशिक रोडला सुरू झालेला, आणि तो पण कोणता, तर करन्सी नोट प्रेस. करन्सी नोट प्रेसचं काम कधीपासून चालू झालेलं, तर 1928 पासून. म्हणजेच आपलं इथे पहिलं पर्याय बरोबर आहे. पुढे 12वा प्रश्न दिलाय, भारतात रुपयाचे नवीन चिन्ह कोणी तयार केले. म्हणजे आता जे आपण रुपयाचं नवीन चिन्ह बघतो ते कोणाकडून तयार केलं गेलं आहे किंवा ती कोणाची डिझाईन आहे. तर ते चार ऑप्शन्स दिलेत, चार नावं दिलेली आहेत, एम जयकुमार, डी उदयकुमार, डी प्रेमकुमार, की पी राजकुमार आहेत. तर यातलं दुसरं ऑप्शन बरोबर आहे, डी उदयकुमार. डी उदयकुमार हे एक आयआयटीचे स्टुडंट होते आणि त्यांनीच हे रुपयाचं चिन्ह डिझाईन केलेलं आहे. पुढचा प्रश्न 13वा आहे, भारतातील चलनी नोटांसाठी सध्या कोणता कायदा अस्तित्वात आहे. तर इथे चार कायदे दिलेले आहेत, इंडियन प्रिंटिंग प्रेस ऍक्ट 1957, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1935, की इंडियन प्रिंटिंग प्रेस ऍक्ट 1947. तर इथे थोडस कन्फ्युजन केलं जाऊ शकतो. इंडियन प्रिंटिंग प्रेस ऍक्ट 1957 किंवा 1947 असा कोणता अस्तित्वातच नाहीये, आणि आपल्याला माहिती सुद्धा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट हा 1934चा आहे, 1935चा नाही, आणि त्यानुसारच आरबीआयची स्थापना झालेली. त्यामुळे भारतात ज्या चलनी नोटा छापल्या जातात त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1934 हा कायदा अस्तित्वात आहे. म्हणजेच इथे आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न 4था आहे, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. आपल्याला चार विधाने दिली आहेत, त्यातलं पहिलं दिलंय सर्व पैसे हे चलन असतात, सर्व चलन हे पैसे नसतात. पुढचं दिलंय सर्व चलन हे पैसे असतात, आणि लास्ट दिलंय पैसा ही चलनापेक्षा विस्तृत संकल्पना आहे. आता सर्व पैसे हे चलन असतात का, तर नाही. सर्व पैसे हे चलन नसतात. नियंत्रित पैसा आणि अनियंत्रित पैसा हे आपण जे दोन वर्गीकरण बघितलं, त्यातलं जे नियंत्रित पैसा असतं त्यालाच काय म्हणतात, चलन म्हणतात, पण अनियंत्रित पैशाला चलन म्हटलं जात नाही. तर दिले सर्व चलन हे पैसे नसतात, तर सर्व चलन हे पैसेच असतात. चलन ही जी संकल्पना आहे ती पैशाचा अंतर्गत आहे असं आपण म्हणू शकतो, आणि सर्व चलन हे पैसे असतात, तर हे योग्य विधान आहे. पुढचं दिले पैसा ही चलनापेक्षा विस्तृत संकल्पना आहे, तर ही सुद्धा योग्य विधान आहे. पैसा हा काय आहे, चलनापेक्षा विस्तृत संकल्पना आहे. चलन हे पैशाचे अंतर्गत आहे, आताच आपण ते बघितलं. म्हणजेच इथे आपलं ई आणि ई हे विधान योग्य आहे, त्यानुसार 4था पर्याय बरोबर आहे. पुढचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय नोट छापखाने कार्यरत नाहीयेत. कोणकोणती ठिकाणे दिली आहेत ती बघा, नाशिक, मुंबई, नागपूर, मैसूर आणि कोलकाता.
तर आताच आपण बघितलं नाशिकला छापखाना आहे, तसंच मैसूरला पण आहे, पण मुंबई नागपूर आणि कोलकात्याला भारतीय नोट छापखाने कुठेच नाहीयेत. आणि कोणकोणते आपण नोट छापखाने बघितले, एक म्हणजे नाशिकला आहे, मैसूरला आहे, तसंच पश्चिम बंगालला सालबोनीला सुद्धा आहे, पण मुंबई नागपूर आणि कोलकात्याला नाहीयेत, म्हणजे जिथे आपला पर्याय क्रमांक एक योग्य आहे. ठीक आहे, तर मग आपण आपल्या तिन्ही टेस्टचा आज थोडंसं अनालिसिस केलं आहे, त्याची उत्तरं नीट समजून घेतली आहेत, थोडीशी काही लेक्चर शिवाय थोडीशी इन्फॉर्मेशन यामध्ये ऍड झाली तर ती सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्वाची आहे. ठीक आहे, आणि यापुढेही ज्या टेस्ट घेतल्या जातील त्या देत जा, कारण की टेस्ट दिली की तुम्हाला समजत जाईल नक्की तुमचा अभ्यास कुठपर्यंत होतोय. ठीक आहे, तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.